कोणत्याही क्षेत्रात ज्येष्ठांच्या अनुभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी समाजाला दिशा देणारी आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत गुरुवारी नावाखाडी येथे उत्तर रायगड जिल्हा भाजप आणि श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा हृदय सत्कार करण्यात आला. निमित्त होते ते समाजसेवेचा अथांग सागर, दानशूर व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांचे आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस. भव्य शामियानात झालेल्या या सोहळ्याने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समाजाला ऊर्जा देणारा ठरला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेले माजी मंत्री विद्यमान आमदार लोकनेते गणेश नाईक, माजी मंत्री विद्यमान आमदार रविशेठ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ संजीव नाईक, आमदार महेश पालदी, लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव या सोहळ्यात केला. गरिबीतून मोठे झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर कधीच गरिबांना विसरले नाहीत. त्याचबरोबरीने समाजसेवेचा अखंड यज्ञ सुरूच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करताना मनोभावे व्यक्त केले. यावेळी या उपस्थित मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांचे भव्य पुष्पहार देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्वर्गीय दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते दशरथ भगत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासात ज्या थोर आणि महनीय व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा दिली त्या व्यक्तींमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. पण ते कधीही सर्वसामान्य माणसाला विसरले नाहीत. आजही ते तळागाळात मदत करत असतात. म्हणून त्यांची दानशूर कीर्ती देशभर आहे आणि त्यांचा माणसावर जास्त विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नावाखाडी येथे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा, आमदार महेश वालदी यांच्या माध्यमातून उल्वा नोडसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिका आणि शववाहिकेचं लोकार्पण, तसेच महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत आणि नंदेश उमप निर्मित लोककलांमधून महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या मी मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब आणि समाजाला नेहमीच मार्गदर्शक आणि हितचिंतक राहिलेले असतात. वृद्धपण हे देवाने माणसाला बहाल केलेले दुसरे बालपण असते. मनुष्याचा वृद्धापकाळ हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण असायला हवा आणि त्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक सहाय्य महत्त्वाचा दुवा ठरतो. त्यामुळे सामाजिक भावना लक्षात घेत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या सोहळ्यात होत असताना कुटुंब वत्सल वातावरण अधोरेखित होत होता. काही ठिकाणी ज्येष्ठ अडचण म्हणून समजले जातात, पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच ज्येष्ठांचा सन्मान केला आहे. किंबहुना रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा समारंभ त्यांनी केले आहेत. आजपर्यंत 1,00,000+ ज्येष्ठ नागरिकांचे त्यांनी सत्कार करून ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर सन्मान केला आहे. त्या अनुषंगाने ही परंपरा कायम ठेवत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. मी विनंती करतो, विनम्रपूर्वक विनंती करतो की एकदा हा परिसर बघा की महाराष्ट्रात अनेक नेते होऊन गेले असतील, पण कोणीही आपल्या मूळ गावी स्वखर्चाने असं नंदनवन फुलवलेलं महाराष्ट्रात नसेल हे मी तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. की मी या गावात जन्मलोय, मी या गावात खेळलोय, त्याच्यामुळे या सर्व या ठिकाणी मला जे जे चांगलं करता येईल ते मी केलं पाहिजे. परंतु किंमत ही अमर्याद आहे, किंमतीची मोल नाही आहे. परंतु माझ्या मूळ गावी मी हे केलं पाहिजे ही इच्छा ठेवणारा एक राजकीय नेता, म्हणजे ते आता राजकारणातून निवृत्त झालेत पण आम्हाला प्रेरणा देतात आणि हा निश्चित आपल्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा देणार आहे. आज रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत रायगड जिल्ह्यामध्ये.
आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत, महेश बालदी साहेब या ठिकाणी आमदार आहेत, या सर्वांनी त्यांच्याकडे जी जिल्ह्यातली किंवा विशेषत्वानं या परिसरातली स्थिती मांडली, त्यानंतर त्यांनी सुद्धा या परिसरामध्ये दोनही वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाला मदत व्हावी या दृष्टिकोनातून मला आकडा सांगायचा नाही पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामधल्या कुठल्याही घरामध्ये अन्न वाचून कोणी शिल्लक राहता कामा नये या दृष्टिकोनातून भूमिका घेतली. गेल्या वर्षी जरी त्यांचा वाढदिवस हा आम्हाला साजरा करता आला नसला तरी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, आमदार महेश बालदीजी यांनी पुढाकार घेतला आणि त्या माध्यमातून आज हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय. पण माझ्या वतीने ठाणे जिल्ह्याची आपली एक छोटी संघटना आहे, ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ, पूर्वी नकुळ पाटील त्याचे अध्यक्ष होते, आता मी आहे. त्या संस्थेच्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने रामसेठ ठाकूर यांना शुभेच्छा देतो. त्यांच्यापेक्षा वयाने मी 7 वर्षांनी मोठा आहे, त्यामुळे मला तो शुभेच्छा देण्याचा अधिकार आहे. आणि त्यांचं ज्या पद्धतीचं राहणीमान आहे त्या पद्धतीवरून ते सुद्धा अनेक वर्ष, मी शतक महोत्सव म्हणत नाही कारण तसं मी म्हणणं बरोबर नाही, पण अनेक वर्ष ते सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात, शैक्षणिक जीवनामध्ये आत्ता जी भरभराट केलेली आहे याच्यापेक्षा अधिक चांगलं काम करतील अशी इच्छा व्यक्त करून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी लहानपणी असताना 8वी 9वीला असताना मी खऱ्या अर्थाने एक राष्ट्रसेवा दलामध्ये जायचो आणि त्यामध्ये एक साने गुरुजींचं मी वाक्य ऐकलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. रामशेठ ठाकूर साहेब, मला खऱ्या अर्थाने तुम्ही जे काय प्रेम दाखवलं, हे जे काय प्रेम तुम्ही ज्या करतात, त्यावेळी आम्हाला जे काय साने गुरुजीच्या विचारांतून आम्हाला जी काही प्रेरणा मिळाली ते तुम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला सानुगुरीच्या विचारातून आज दिसत आहे. याचा आनंद माझ्यासारख्या एका समाजवाद्याला होतो हा निश्चित मला आनंद आहे. कारण श्रमजीवी कष्टकरी वर्गांचे जाण असणारा नेता असावा, वेळप्रसंगी त्यांच्याकडे धावून जाणारा नेता असावा, अशा प्रकारचं नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे. दानशूरपणा तर आहेच पण त्याशिवाय धावून जाणं प्रसंगी हे फार मोठे काम आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी त्यांच्याविषयी नितांत आदर आणि प्रेम आहे. त्यांचा कधी पोशाख बदलला नाही, बदलला का सांगा मला. रामशेठ फुल शर्ट मध्ये पण मी पाहिले नाही, पायात चप्पल. त्यांचा फोन नंबर कधी बदलला नाही आणि फोन केल्यानंतर, मोबाईल केल्यानंतर ताबडतोब रिस्पॉन्स देणारा, प्रतिसाद देणारे महाराष्ट्रात दोनच माणसं झाली, त्यातले एक विलासराव देशमुख आणि दुसरे रामशेठ ठाकूर. विलासराव मला म्हणाले ते, मधुकरराव आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एक रामशेठ हवा. हे माझे शब्द नाही, हे विलासरावांचे शब्द आहे. रायगडचं भूषण काय, महाराष्ट्राचं भूषण काय, त्याची यादी करायची म्हटली तर रामशेठ तुम्हाला वगळून महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही. आपल्याला सांगितलं पाहिजे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा 71वा वाढदिवसाचा सोहळा आपण साजरा करत आहोत. खरं म्हणजे हा सोहळा म्हणजे त्यांच्या दृष्टीनं फार मोठा जरी नसला तरी सुद्धा ह्या नावाखाडीत या हिऱ्यानी जन्म घेतला, या नावाखाडीत हिऱ्यानी जन्म घेतला म्हणून या नावाखाडीला संपूर्ण परिसराला या हिऱ्याचा संपूर्ण वास गेलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी रामशेठ ठाकरांसारखी ही अशी माणसं जन्माला आली म्हणून ह्या परिसराला सुद्धा आणि ह्या तालुक्याला, या मतदारसंघाला, जिल्ह्याला नाव आलंय. मला तुम्ही सांगा, 7-7, 8-8 कोटीच्या शाळांना मदत करणं, हजारो रुपये जरी आले, करोडो रुपये आले तरी संपवणारी माणसं थोडी असतात आणि थोडी असणाऱ्या माणसांतून एक रामशेठ आहे. रामशेठ ठाकूरांनी सामाजिक जीवनामध्ये काम करताना ना धर्म बघितला, ना जात बघितली,
ना कोणाचा पंथ बघितला, ना कोणाची भाषा बघितली, जो आपल्याकडे आला त्या प्रत्येकाला मदत करण्याची धारणा त्याने ठेवली आणि म्हणूनच त्या ठिकाणी आज लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे. मी एकच सांगेन की रामशेठ ठाकूरांसारखा गरिबीतून मोठा झालेला, परंतु गरिबीतून मोठा झालेला माणूस गरिबाला विसरलेला नाही. प्रत्येक ठिकाणी आता मला सांगत होतं की ज्यावेळेला अमेरिकेमधून कॅनडामधून अन्नधान्याच्या बोटी ज्याला यायच्या आणि ते त्याला बोटी गोणी उतरवल्यानंतर राहिलेलं अन्नधान्य समुद्रात टाकलं जायचं, ते आणून आम्ही त्या ठिकाणी ते सुकवायचो आणि अशा प्रकारचं कुटुंबाचं पोषण करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ज्यांनी कष्ट केलेले आहेत, ज्याला श्रम माहिती आहेत, ज्याला गरिबांच्या वेदना माहिती आहेत, असाच माणूस गरिबांसाठी झटू शकतो. खर तर हा सत्कार सोहळा जो आहे, अभिष्टचिंतन सोहळा जो आहे, खरंच याची गरज नव्हती असं माझं पहिल्यापासूनच मत होतं. परंतु मधुकर भावे आमचे जे आहेत आता अशी बोलून गेले, ते तर भरपूर उत्साही, त्यांचा आग्रह होता. आणि हे दोन आमदार पनवेल वरण वरणचे एकत्र बसले, त्यांनी सांगितलं की तुम्ही छान सुंदर इकडं नावाकडलं मंदिर बांधलं आहे, गार्डन केलं आहे, आणि त्या गार्डनच्या शेजारीच मग आता हा कार्यक्रम झाला तर चांगलं होईल. मला अतिशय आनंद झाला, कारण माझं जन्म ठिकाण हे नावाखाडी आहे, हा उत्तरपाडा माझं जन्म ठिकाण आहे. आणि मग जन्म ठिकाणी हा कार्यक्रम होतोय तर त्याची एक खास असं महत्त्व एक वेगळं असतं. आणि त्या ह्या दृष्टीनं ह्या ठिकाणी आपण आज इथं आलेले आहोत. माझं अगदी सत्कार केला, मला माझं अभिनंदन केलं, आपण सर्व येऊन माझं अभिनंदन केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मला आशीर्वाद दिलात, त्याबद्दल सर्वांचं तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.